मग सर्वांना माझा नमस्कार. जेव्हा माझी 12वीची परीक्षा चालू होती, माझं प्रिपरेशन तर 100% होतं, बट मला कुठे ना कुठे आतून असं होतं की मला जर इंडियात ॲडमिशन नाही मिळालं तर मी काय करावं. आता पर्सनली माझं सांगायचं म्हटलं, मी ठाण्याची आहे, पण बिझनेसमुळे आम्ही वापीला शिफ्ट झालो आणि तिथे आमचे एक फॅमिली फिजिशियन आहे डॉक्टर सुरेश केन म्हणून. सो त्यांनी आम्हाला एक रेफरन्स दिला डॉक्टर युवराज सिंग सोलंकीचा, अँड त्यांनी म्हटलं की तुम्ही त्यांच्याशी बोला आणि जर तुम्हाला असं वाटलं की रशियाला खरंच जाण्यासारखं आहे तर तुम्ही त्या तो डिसिजन घेऊ शकता. आणि बिंग अ डॅक डॉक्टर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं, म्हणून आम्हाला जास्त कॉन्फिडन्स आला. मग आम्ही थ्रू रेफरन्स युवराज सरांना सुरत ऑफिसवर भेटायला गेलो आणि तिकडे गेल्यावर आम्हाला खरंच एवढं चांगलं वाटलं, लाईक द वे ही प्रेझेंटेड. आणि त्यांनी असं बाकी एजंटसारखं नाही की 5-10 मिनटात कन्व्हिन्स करायचं वगैरे, त्यांनी आम्हाला स्वतःचा 1.5 तास पर्सनल टाईम दिला. त्यांनी नॉट ओनली पॉझिटिव्ह बट सगळे नेगेटिव्ह एस्पेक्ट्स रशियाला येण्याचे पण सांगितले, जसं की MCI एक्झाम, वेदर, लँग्वेज वगैरे वगैरे. आणि मग त्यांच्याशी बोलून आम्हाला असं वाटलं की नाही, खरंच रशियाला आम्ही जाऊ, मी जाऊ शकते. आणि मग दुसऱ्याच दिवशी आम्ही तो डिसिजन घेतला रशियाला यायचा. आणि आता मी इकडे आहे, मी 4th इयरची स्टुडंट आहे. आणि दुसरं म्हणजे स्टडीज रशियाची म्हटली म्हणजे इथे आम्हाला डेली टेस्ट असतात आणि रेग्युलर एक्झाम्स असतात. सो डेली टेस्टमुळे आम्हाला रोज वाचायला लागतो. सो आमचे सगळे सब्जेक्ट्स असे पार्ट्समध्ये कव्हर होतात. आणि दुसरा मेजर इश्यू MCIचा असतो, तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला फर्स्ट इयरपासूनच MCIची कोचिंग देतात. डॉक्टर युवराज सिंग सोलंकींनी अरेंज केलं आहे आणि दिल्लीहून टीचर्स येतात आणि ते इंडियन पॅटर्नप्रमाणे आम्हाला शिकवतात. आणि मी 4th इयरची स्टुडंट आहे आणि मला खूप कॉन्फिडन्स आहे की माझं MCI फर्स्ट ट्रायलमध्येच निघेल. सो आणि शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही इकडे यायचा डिसिजन घेत आहात किंवा त्या प्रोसेसमध्ये आहात तर तुम्ही खरंच इथे येऊ शकतात. आणि आम्ही सगळे सिनियर्स आणि डॉक्टर युवराज सिंग सोलंकीचा सपोर्ट तुमच्याबरोबर असणारच आहे. सो वी वेलकम यू ऑल टू पेंजा. हाय, मी राहुल राजपूत, 5th इयर स्टुडंट इन पेंजा स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ रशिया. मेडिकलला ॲडमिशन घेण्यामागचं सर्वात मोठं रिझन म्हणजे माझे आजोबा, ते पॉलिटिक्समध्ये आहे. ते नेहमी मला सांगायचे की राहुल तू डॉक्टर हो, डॉक्टर हो. मी असंच एकदा त्यांना विचारलं की डॉक्टर का, मी का बनायचं डॉक्टर. तेव्हा आजोबांनी त्यांच्या पॉलिटिकल लँग्वेजमध्ये मला सांगितलं की देशाच्या प्राईम मिनिस्टर जरी तुझ्याकडे उपचारासाठी आला तो तुला डॉक्टर साहेबच म्हणतो. जनसेवा हीच ईश्वर सेवा हा संस्कार त्यांनी मला त्यावेळेस माझ्या कानावर टाकला आणि तेव्हापासूनच मी ठरवलं की मला डॉक्टर बनायचं. पण डॉक्टर बनायचं आणि मेडिकलला ॲडमिशन हे इंडियामध्ये घ्यायचं याच्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे डोनेशन. हा प्रॉब्लेम सर्वांनाच फेस करावा लागतो. असंच एक दिवशी न्यूजपेपर रीड करत असताना मी युवराज सरांची एक ॲड बघितली आणि मनात विचार आला की एकदा व्हिजिट करायला काय हरकत नाही. मग मी सुरत ऑफिसला व्हिजिट केली आणि ते म्हणतात ना शॉर्ट बट स्वीट, त्यांनी मला इम्प्रेस केलं. माझे जितके पण डाऊट होते ते सर्व युवराज सरांनी क्लिअर केले. मग मी रशियाला यायचं ठरवलं. रशियाला युवराज सरांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी आमचे MCIचे क्लासेस हे होत राहतात आणि जेवणाचं म्हटलं तर हॉस्टेलच्या खाली कॅन्टीन आहे. जे कॅन्टीनमध्ये काम करतात ते शेफ पण इंडियनच आहे. आणि आज मला इथं 5 वर्ष पूर्ण झाली पण रशियामध्ये मला एकही प्रॉब्लेम आतापर्यंत आलेला नाही. जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुमचे स्वप्न हे भंग होत असतील अशा काही कारणांमुळे तुम्ही रशियाला या, बिंदास तुम्ही ॲडमिशन घ्या. युवराज सर तसेच सर्व सिनियर तुमच्या मदतीला जाऊन येतील. थँक्यू. सगळ्यांना माझा नमस्कार. मी सध्या पेंजा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकते. MBBS हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न, पण MBBS म्हटलं म्हणजे नीटचे मार्क्स आणि डोनेशनची चिंता सगळ्यांना असतेच. आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिली एक मिडल क्लास फॅमिली असते, त्यामुळे डोनेशनची चिंता तर साहजिकच सगळ्यात पहिली येते. आता त्याची चिंता करायची गरज नाही आहे. डॉक्टर युवराज सिंग सोलंकी यांनी आपल्यासाठी महत्त्व आणि सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून एक प्रगतीची वाट दाखवली आहे. सगळ्यात पहिला प्रश्न येतो मुलींच्या सेफ्टीचा, त्यामुळे सेफ्टीची इकडे सेफ्टीची चिंता करायची गरज नाही. मुलांचे आणि मुलींचे फ्लोअर्स वेगवेगळे आहेत. मुलींच्या फ्लोअर्सवर मुलांना येणं स्ट्रिक्टली अलाउड नाही आहे. मग मोठा प्रश्न येतो म्हणजे जेवणाचा, तर जेवणाबद्दलही काळजी करायची गरज नाही आहे. युवराज सर त्यांच्या परीने जेवढं होऊ शकेल तेवढ्या फॅसिलिटीज आपल्याला उपलब्ध करून देतात. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे सगळं आपल्याला हॉस्टेलमध्येच प्रोव्हाइड करून देतात.
रोजचा मेनू रिपीट होत नाही, हर रोजचा वेगवेगळा मेनू असतो, त्यामुळे तीही चिंता करायची नाही. आणि एवढ्या लांब आल्यामुळे आपल्याला घराची आठवण येतेच. युवराज सर जेवढं होऊ शकेल तेवढे प्रत्येक फेस्टिवल इकडे साजरा करून घेतात. आणि मेन म्हणजे आपला गुढीपाडवाही इकडे साजरा होत असतो, असं नाही की फक्त मराठी स्टुडंट्सच करतात, सगळे स्टुडंट्स आपल्याला जॉईन होऊन गुढीपाडवाही साजरा होतो. जर तुम्ही इकडे येण्याचा विचार करत आहात किंवा इन प्रोसेस आहात तर बिलकुल चिंता करायची गरज नाही आहे. यू आर मोस्ट वेलकम. आम्ही सिनियर्स आणि युवराज सर हे तुमच्या मदतीसाठी 24 तास उभे आहेत. थँक्यू. सर्वांना माझं नमस्कार. मी पेंजा स्टेट युनिव्हर्सिटीचा 3rd इयरचा विद्यार्थी. माझे वडील डॉक्टर आहेत. मी महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्यातला आहे. मलाही डॉक्टर बनायचं होतं. माझ्या घरच्यांचं स्वप्न होतं की मी ते माझ्या वडिलांसारखे मोठा डॉक्टर बनव असं. पण काही अडचणी होत्या. CET मध्ये कमी मार्क्स आल्यामुळे मला भारतात ॲडमिशन नाही मिळालं. मग एके दिवशी आम्ही सुरत येथील डॉक्टर युवराज सोलंकी यांची जाहिरात पाहिली न्यूजपेपरमध्ये. आम्ही त्यांच्याकडे गेलो एके दिवशी. त्यांच्याकडनं आम्ही काही गायडन्स घेतले कसे ॲडमिशन घ्यावं, इथली लाईफ कशी, इथली स्टडीज कशी आहे, ते आम्हाला सॅटिस्फॅक्टरी वाटलं. माझ्या वडिलांनी डिसिजन घेतला की मीही इथं यावं रशियामध्ये आणि इथं माझं शिक्षण पूर्ण करावं. थोडं कठीण असतं विदेशात जाणं. घरच्यांनाही जीवावरतो की आमचा मुलगा किंवा मुलगी विदेशात कसा राहील, तिथे कसं एन्व्हायरमेंट असेल. पण घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून मी आलो इतके दूर. ॲडमिशन केलं मी इथं पेंजा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये. मी इथं आल्यावर फर्स्ट इयर एक कॅज्युअल नॉर्मल प्रॉब्लेम्स असतात लँग्वेजचा, तो जो रशियनचा होता. पहिले 1-2 महिने होतं कठीण, समजायचं नाही किंवा काय बोलतोय समोरची व्यक्ती कळायचं नाही. पण इथं होते सिनियर्स होते जे मध्ये आम्हाला कायम मदतीसाठी असायचे. काही प्रॉब्लेम असलं की आम्ही त्यांना बोलायचो. आणि राहिला अभ्यासाचा प्रश्न, इथं रेग्युलर कॉलेज, रेग्युलर प्रेझेंट राहणं, डे एव्हरीडे स्टडीज, रेग्युलर क्लासेसमध्ये टेस्ट होतात, त्याच्यामुळे अभ्यासामध्येही काही अडचण येत नाही. आणि स्क्रीनिंग टेस्ट जे इथून भारतात परत गेल्यावर जे स्क्रीनिंग टेस्ट होते MCI ची एक्झाम, त्याची इथं डॉक्टर युवराज सोलंकी यांनी आम्हाला सोय करून दिलेली आहे की MCI चे आमचे कोचिंग क्लासेसही होतात एव्हरी इयर. त्याच्यामुळे आम्हाला अभ्यासात काही मोठे अडचणी येत नाही. राहायचा प्रश्न, आम्हाला एक इंडियन असोसिएशनची स्पेशल हॉस्टेल आहे इथं. मी आता 3rd इयरला आहे. मी या हॉस्टेलमध्ये हॉस्टेलचा व्हाईस कॅप्टन आहे. आम्ही कायम आमचे ज्युनियर्स असो तर त्यांना मदतीला आम्ही एव्हरी टाईम त्यांना हेल्प करतो. खायचा प्रश्न, इथं आम्हाला युवराज सरांनी स्वतःची कॅन्टीन आहे त्यांची. 2 टाईम मील, ब्रेकफास्ट सर्व अवेलेबल असतात तिथं. पोराला कधीही भूक लागली तर तिथं जाऊन आम्ही जेवण करू शकतो. तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा टाईमही वेस्ट होत नाही, जेणेकरून आम्हाला अभ्यासासाठी जास्त टाईम मिळतो. आणि राहायचाही प्रश्न खूप मोठा अडचण नाही आहे. आणि सेट 2 किंवा 3 महिने जास्तीत जास्त कोणताही विद्यार्थी असो तो सेट होऊन जातो. आणि इतर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आम्हाला, ना अभ्यासात ना राहण्यात. किंवा बाहेरही जायचं असलं तर आम्ही बिना धाकेचं बाहेर फिरू शकतो. कारण की रशिया ही एक वेल डेव्हलप्ड कंट्री आहे, इथले लोकही चांगले आहेत आणि त्यांचा आम्हाला काही धाक नसतो, तर आम्ही कधीही बाहेर फिरू शकतो. इथं सर्व काही अवेलेबल आहे खाण्यासाठी, पिण्यासाठी आणि स्टडीसाठी. तर आपण काही जास्त विचार न करता आपल्या मुलाला किंवा मुलीला इथं पाठवू शकता. आणि डॉक्टर युवराज सोलंकी आहेत इथं कायम त्यांची काळजी घेण्यासाठी. आणि आम्ही असतो इथं ॲज अ सिनियर्स त्यांना हेल्प करण्यासाठी.